आणि नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान हे सुरूच आहे. नांदेडमधल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज पुन्हा 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. 31 जणांचा मृत्यू होईपर्यंत प्रशासन काय करत होतं असा सवाल आता खरं तर उपस्थित होतोय. मृतांमध्ये 16 नवजात बालकांचा समावेश आहे. तर आतापर्यंत एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झालाय. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. तर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मागील 48 तासात 31 रुग्णांचा मृत्यू झालाय. आता यावर राजकारण देखील सुरू झालंय. पण येथील एका सिस्टरने न्यू स्टेट महाराष्ट्रावर विश्वास दाखवत दवाखान्यातील मृत्यू का होत आहेत याची गुपित उघड केलंय. उमा चाते यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी. आपल्यासोबत सिस्टर ताई आहेत. आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ त्यांना दैनंदिन काम करताना काय अडचणी येतात, काय अडचणी येतात बरं तुम्हाला. आम्ही जेव्हा दररोज कामाला इथे येतो त्यावेळेस की नाही अपुरा स्टाफ आहे, कमी स्टाफ आहे. एक स्टाफ किती जणांना सांभाळेल? मॉर्निंगला 2 असतात, 3 पाळीमध्ये आपली ड्युटी असते, मॉर्निंग इव्हनिंग नाईट. तर मॉर्निंगमध्ये आल्यानंतर 2 स्टाफ करते, इव्हनिंगला 1 स्टाफ असतो. जर त्या दिवशी ॲडमिशन डे असेल, 40-50 रिमेनिंग आहे, तर त्या टाईमला आपण जे आता सिरियस पेशंट आहेत त्या पेशंटला आपण कसं सांभाळणार? किंवा आता दुसरे डॉग बाईट येतात, आमच्या आता डॉग बाईट येतात, मंकी बाईट येतात, अदर बाईट आहेत, ते आम्ही स्पेशली कसे सांभाळायचे? एक स्टाफ मेडिसिनच्या पेशंटला 50 पेशंटला बघेन की येणाऱ्या पेशंटला हँडल करेन की नेमकं कसं करेन? किती स्टाफ कमी आहे आता? कमीत कमी आता मागं 120 स्टाफ चे ट्रान्सफर आले आणि स्टाफ कमी तर असताना पण त्यांचं ट्रान्सफर झालं. तर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला स्टाफ द्यावा. आणि दुसरी मागणी म्हणजे सर्वंट जर साफसफाई म्हणा, स्वच्छता म्हणून, ही स्वच्छता कमी असल्यामुळं इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळं पेशंट डेथ रेशो जे आहे त्याच्यामुळं पण वाढतो. आणि अँटीबायोटिक मेडिसिन पण आपल्याकडं सध्या अव्हेलेबल नाही आहे, तर ते करून दिलं तर सगळ्यांना व्यवस्थित. जेव्हा तुम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना सांगता की हे आवश्यक मेडिसिन आहे बाबा तुम्ही बाहेरून आणा आमच्याकडनं, त्यावेळेस काय प्रतिक्रिया येतात बरं? मेडिसिन जेव्हा आम्ही सांगतो तर काही जण खूप गरीब असतात, आम्हाला सांगायला बरोबर नाही वाटत. आणि आम्ही लिगली सांगू शकत नाही की तुम्ही बाहेरून आणा म्हणून. आणि जेव्हा त्यांनी काही जण आणतात 1 किंवा 2 डोस आणतात, त्यांचीही कॅपॅसिटी नाही ना. गव्हर्नमेंटला कशासाठी येतात की ते गरीब आहेत, मग आपण तिथं अव्हेलेबल असलं तेच त्यांना काय वाटतं हे गव्हर्नमेंट आहे. म्हणजे इथं प्रत्येक गोष्ट अव्हेलेबल असते आणि इथल्यांनी द्यावी, त्यांना बाहेरचं काहीच हे नसतं. आणि दिलं तर वरिष्ठांना कळवलं का की स्टाफ द्या, मेडिसिन द्या? सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहेत सगळ्या गोष्टी. काय उत्तर मिळतं बरं त्यांच्याकडे? हो येत आहे ट्रान्सफर, म्हणजे आता एक्झाम झाली आहे आमची, पण काही केसेस पडल्यामुळे आणखी जॉईनिंग नाही झालेली. जेव्हा जॉईन होईन तेव्हा देतो. किती महिन्यापासून स्टाफ नाही, औषधं नाही? औषधं 1 महिना झालं, जास्त अडचणीमध्ये आहे आता सध्या. काही येतं काही कमी जास्त आहे, बाकीचं काय स्टाफची अडचण आता 6 महिने झालं तर खूप चालली, 5-6 महिन्यापासून. एकूण आपण हे बघितलं की सिस्टरनी आपल्याला एक फार महत्वाची गोष्ट सांगितली की त्यांची पेशंटला ट्रीटमेंट देण्याची खूप इच्छा आहे, त्यांची नोकरीच त्यासाठी आहे, त्या पण आपल्या परिवारातील सदस्य म्हणून रुग्णाला वागणूक देतात. परंतु शासन जर मेडिसिनच सप्लाय करणार नसेल, जर पूर्ण स्टाफच देणार नसेल, तर रुग्णांचा जीव वाचवायचा कसा हा खरा प्रश्न आहे. म्हणजे नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात जे मृत्यू झालेत याला केवळ डॉक्टर किंवा हेच जबाबदार नाहीत, तर शासन ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे हे स्पष्ट होतं. कारण त्यांनी मेडिसिनही पाठवले नाहीत आणि त्यांनी स्टाफ पण पाठवला नाही. योगेश लाटकर, न्यू स्टेट महाराष्ट्र, नांदेड.